5 मे 2024 ला जी शासनातर्फे जी नीटची एग्जाम कंडक्ट करण्यात आली होती, ते आपल्या इथं सीबीडी बेलापूर येथील सेक्टर 15 इथल्या डीवाय पाटील मॅनेजमेंट कॉलेजमध्ये ती एग्जाम होती. ती एग्जाम देत असताना एक यादव नावाची मुलगी एका दुसऱ्या कॅन्डिडेटच्या नावावर बोगसरित्या तिने एग्जाम दिलेली होती. ती तिथल्या जे कंडक्ट आहेत करणारे त्यांच्या लक्षात आलेलं होतं, त्यामुळं त्यांनी त्या मुलीला ताब्यात घेऊन थोडी चौकशी केली. त्यास लक्षात आलं की ती एका बोगस कॅन्डिडेट म्हणून एका कॅन्डिडेटच्या नावावर ती बोगस परीक्षा देण्यासाठी तिथे मिळून आलेली होती. तिच्याबाबत डीवाय पाटील कॉलेजचे जे देवजानी दासगुप्त म्हणून ज्या कंडक्टर होत्या त्यांनी सदरबाबत गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या सीबीडी पोलीस ठाणे येथे भादवी कलम 419 आणि भारती विद्यापीठ ऍक्ट 7 आणि 8 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सर, ही मुलगी कुठली आहे आणि हिच्या आधी पण हिने अशा प्रकारचा कुठे काही गुन्हा केलेला तपासात निष्पन्न झालं? सदरची मुलगी ही राजस्थानची आहे आणि तिने यापूर्वी असे कर्ण केली असण्याची शक्यता आहे. त्याबाबत आम्ही अधिक तपास करीत आहोत. तपासानंतर सगळ्या गोष्टी निष्पन्न होतील.